कांद्यासंदर्भात महत्त्वाची बातमी येत आहे या बातमीमध्ये आपल्याला आपल्या आप काही प्रश्नांची उत्तरे हे मिळणार आहेत की आणखी किती दिवस भाव टिकणार भाववाढ कशावर अवलंबून असणार तर पाहूयात आपण काय बातमी आहे ती यंदा विक्रमी कांदा उत्पादनामुळे तसेच वेळेवर आलेल्या मान्सूनमुळे चाळीमध्ये साठवलेल्या उन्हाळ कांद्याचे भविष्य काय असा सर्वांना प्रश्न पडला असतानाच ऑगस्टमधील पावसामुळे कर्नाटकमधील नवीन कांद्याला फटका बसला आहे यामुळे कांद्याच्या दरात अचानक वाढ होऊन क्विंटलचे सरासरी दर दीड हजार रुपये झाले आहेत कर्नाटकमधील नवीन कांदा बाजारात येत नाही तोपर्यंत हे दर असेच राहतील असा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये गुरुवारी क्विंटलला सरासरी दीड हजार रुपये दर होते आदल्या दिवसाच्या तुलनेत यात क्विंटलमागे सरासरी दीडशे रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले मागील हंगामात उन्हाळ कांद्याची महाराष्ट्रात विक्रमी लागवड झाली यामुळे चाळीमध्ये साठवलेल्या उन्हाळ कांद्यास मिळणाऱ्या दराबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता निर्माण झाली होती मात्र दुसरा पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी मे महिन्यात कांद्याच्या चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात साठवणूक केली यंदा जून महिन्यात नेहमीपेक्षा वेळेवर मान्सूनने आगमन होऊन कांदा उत्पादन पट्ट्यात सलगपणे पाऊस सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे यामुळे साठवणुकीची चांगली सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांनी कांदा भिजवण्यापेक्षा तो विक्रीस काढणे पसंत केले लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणचे बाजार बंद असल्यामुळे कांद्याच्या विक्रीवरही निर्बंध असल्याने कांद्याच्या उत्पादनाच्या तुलनेत दर सरासरी आठशे रुपयापर्यंत टिकून होते कर्नाटकमधील कांदा उत्पादक भागात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील नवीन कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे कर्नाटकमधील नवीन कांदा काहीसा उशिरा बाजारात दाखल होईल या अंदाजामुळे महाराष्ट्रातील साठवलेल्या कांद्याचे मागणी वाढली आहे लासलगाव येथील कांदा व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार बाजार समित्यामधील दैनंदिन आवक आणि नवीन कांदा बाजारात येण्याचे प्रमाण यावर सध्याचे कांदा दर किती काळ टिकणार किंवा किती वाढणार हे अवलंबून राहणार आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा